नमस्कार, स्वागत आहे आपलं श्रद्धाज किचन मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत सध्याचा ट्रेंडिंग असा पिनाटा केक। तर पिनाटा केक बनवण्यासाठी मी इथे सर्वात पहिल्यांदा थोडं पाणी गरम करायला ठेवले आहे आणि मी इथे 300 ग्रॅम डार्क चॉकलेट चॉप करून घेतले आहे आणि आता डबल बॉयलर पद्धतीने आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचे आहे। इथे आपल्याला फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपला जो बाउल आहे तो खाली पाण्याला टच नाही झाला पाहिजे, नाहीतर चॉकलेट नीट मेल्ट होणार नाही। जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हमध्ये देखील 1 ते 1.5 मिनिटसाठी गरम करून चॉकलेट मेल्ट करू शकता। आता इथे तुम्ही पाहू शकता आपले चॉकलेट व्यवस्थित मेल्ट झाले आहे। आता आपण हे साईडला काढून घेऊयात आणि आता आपले चॉकलेट व्यवस्थित मेल्ट झाले आहे तर मी इथे एक पिनाटा केकसाठी लागणारा मोल्ड घेतला आहे। इथे मी आज हार्ट शेपचा मोल्ड घेतला आहे। हा केक राऊंड शेपमध्ये देखील बनवता येतो। तर आता आपण या मोल्डमध्ये मेल्टेड चॉकलेट टाकूयात। आणि हे चॉकलेट आता आपल्याला अशा पद्धतीने सर्व साईडने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आहे। आणि जे एक्सेस चॉकलेट असेल ते बाउलमध्ये काढून घेऊयात। आता आपण हा मोल्ड फ्रीजमध्ये 10 मिनिटसाठी सेट व्हायला ठेवणार आहोत। हा मोल्ड नॉर्मल फ्रीजमध्येच ठेवायचा आहे, डीप फ्रीजरमध्ये ठेवायची गरज नाही। त्यानंतर इथे मी आणखी एक मोल्ड घेतला आहे। यामध्ये मी लहान शेपच्या मोल्डमध्ये 2 छोटे छोटे चॉकलेटचे शेल्स बनवून घेणार आहे आणि यामध्ये देखील चॉकलेट व्यवस्थित पसरवून आपण हा मोल्ड देखील 10 मिनिटसाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहोत। आता 10 मिनिटनंतर मी हा मोल्ड फ्रीजमधून बाहेर काढला आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपले चॉकलेट आता व्यवस्थित हार्ड झाले आहे। आता आपण पुन्हा एकदा चॉकलेटची लेयर देणार आहोत। तर आपण यावर थोडे मेल्टेड चॉकलेट घालूयात आणि आता हे सर्व साईडने व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे। इथे तुम्ही स्पॅच्युलाचाही वापर करून सर्व साईडने मोल्डला व्यवस्थित चॉकलेट लावून घेऊ शकता। आणि एक्सेस चॉकलेट काढून घेऊयात। आणि पुन्हा एकदा हा मोल्ड 10 मिनिटसाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया। त्यानंतर आपला जो लहान साईजचा चॉकलेटचा मोल्ड आहे तो मी इथे घेतला आहे। यामधील चॉकलेट देखील सेट झाले आहे। तर याला देखील आपण आणखी एक चॉकलेटची लेयर देणार आहोत। आणि पुन्हा एकदा सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देऊयात। आता मी हा आपला चॉकलेटचा मोल्ड फ्रीजमधून काढून घेतला आहे आणि इथे चॉकलेट व्यवस्थित सेट झाले आहे। आपण आता सर्वप्रथम साईडने अशा प्रकारे कडा सोडून घेणार आहोत आणि चॉकलेट शेल डिमोल्ड करून घेऊयात। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता तुम्ही पाहू शकता आपले चॉकलेट व्यवस्थित सेट होऊन छान असा हार्ट शेप तयार झाला आहे। आपण लहान साईजचा मोल्ड देखील अशा प्रकारे डिमोल्ड करून घेऊयात। आणि मी याच साईजचे आणखी एक चॉकलेट शेल बनवून घेणार आहे। इथे मी आपल्या केकच्या फिलिंगसाठी हार्ट शेपचा स्पॉन्ज बनवून घेतला आहे। तुम्हाला जर या स्पॉन्जची रेसिपी हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आपण एकदा चेक करून पाहूयात आपला केक या मोल्डमध्ये व्यवस्थित बसू शकतो का ते। केक थोडासा मोठा वाटत आहे तर हा केक वरून थोडा आधी आपण कट करून घेऊयात आणि मग साईडनेही अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत।
आणि आता तुम्ही पाहू शकता केकची साईज एकदम परफेक्ट आहे। आपण हा केक थोडा साईडला ठेवूयात आणि मी इथे क्रीम व्हिप करून घेतली आहे। इथे माझ्याकडे हा रेडीमेड मिक्स फ्रूट पल्प आहे, हा आपण यामध्ये घालूयात। आणि क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने फ्रॉस्टिंग केल्यानेही केकला खूप छान टेस्ट येते। इथे मी आता केकचे दोन लेयर करून घेणार आहे। आणि इथे एका लेयरवर आपण केकसाठी लागणारे शुगर सिरप घालूयात। आणि मी क्रीम एका पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतली आहे आणि एक स्टार नोझल वापरून क्रीम केकवर अशा प्रकारे लावून घेऊया। आणि आता केकची दुसरी लेयर ठेवून सेम प्रोसेस रिपीट करूयात। आता यावर आपण आपला चॉकलेटचा मोल्ड ठेवणार आहोत। त्यानंतर मी इथे थोडे चॉकलेट्स घेतले आहेत, ते मी अशा प्रकारे ठेवून त्यावर आपले जे छोटे चॉकलेट मोल्ड आहेत ते ठेवूया। या केकला सरप्राइज केक असे देखील म्हणतात, त्यामुळे तुम्ही तुम्हाला आवडेल ते केकमध्ये फिलिंग करू शकता। त्यानंतर इथे मी कॉपर कलरचा फूड स्प्रे घेतला आहे, तो मी केकवर अशा पद्धतीने स्प्रे करणार आहे, केकला थोडी शाईन मिळेल यामुळे। आणि इथे मी एका पाइपिंग बॅगमध्ये मेल्टेड व्हाईट चॉकलेट घेतले आहे, हे आपण केकवर अशा प्रकारे लावूयात। आणि मी गोल्डन कलरचे स्प्रिंकलर घेतले आहेत, ते मी यावर लावणार आहे। केक थोडा अजून अट्रॅक्टिव्ह दिसावा म्हणून मी इथे एका पाइपिंग बॅगमध्ये रेड कलर व्हिपिंग क्रीम भरून घेतली आहे आणि फ्लॉवर नोझल वापरून आपण अशा प्रकारे फ्लॉवर्स बनवून घेणार आहोत। आणि आता हे फ्लॉवर मी केकवर अशा पद्धतीने ठेवणार आहे। असेच आणखीन दोन फ्लॉवर बनवून घेऊयात। अशा प्रकारे इथे आपला पिनाटा केक तयार झाला आहे। आता आपल्या केकचा सगळ्यात फन पार्ट म्हणजे हॅमर घेऊन हा केक तोडायचा आहे। तर हा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीही हा केक घरी नक्की ट्राय करून पहा। आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी श्रद्धाज किचन मराठीला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।